पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ या संघटनेचे 13 तारखेपासून माध्यमिक शिक्षण विभागाच्या पे युनिट व वरिष्ठ लेखाधिकारी कार्यालयासाठी बेमुदत शाखी उपोषण सुरू होत आहे. पालघर जिल्हा अस्तित्वात येऊन 5 वर्षे उलटून गेली तरी माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन निश्चिती व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय आणि वरिष्ठ लेखाधिकारी कार्यालय सुरू न झाल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शालेय कर्मचाऱ्यास अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. गेल्या 7-8 वर्षापासून PF च्या पावत्यासुद्धा मिळालेल्या नाहीत. दर महिन्याला पगार व इतर बिल दाखल करण्यासाठी किमान 200 किमीचा प्रवास करावा लागतो. शासकीय पातळीवर अनेक विनंत्या व निवेदने देऊनही सदर कार्यालय पालघर येथे सुरू न केल्याने संघटनेने साखळी उपोषण सुरू करत असल्याचे संघटना अध्यक्ष पीटी पाटील व कार्यवाह गणेश प्रधान, पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे, कार्यवाह केडी पाटील, शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष प्रकाश वर्तक, कार्यवाह वाल्मिक प्रधान यांनी संयुक्तरित्या प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आपल्या नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन आज 5 वर्षाचा कालावधी उलटून गेला. 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. तरीसुद्धा शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये कायमचे कर्मचारी नाही आहेत. त्यातून माध्यमिक शाळेमध्ये अतिरिक्त असणारे कर्मचारी 5 वर्षे आधी कारभार चालवत आहेत. त्यामुळे सगळे शिक्षकांची कामं त्या ठिकाणी अडून राहतात. त्याप्रमाणे पे युनिटचं कार्यालय आणि सिनियर ऑडिटरचं जे कार्यालय आहे त्यासाठी प्रत्येक कामासाठी 100 किलोमीटर ठाण्याला जावं लागते. आणि त्यावेळेला जर संबंधित पदाधिकारी उपस्थित नसेल तर पुन्हा पुन्हा फेऱ्या मारून शिक्षकांची कामं तशीच पेंडिंग राहतात. हे पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागामध्ये फायलीचा एवढा ढीग लागलेला आहे की तिकडे कर्मचारीच नाही आहेत. तर ह्या मागण्या आम्ही वारंवार निवेदनं दिली, वारंवार त्यांना विनंत्या केल्या, तरीसुद्धा हे कार्यालय पालघरमध्ये चालू केलेलं नाही आहे. या ठिकाणी व्हायला पाहिजे. सगळी कार्यालय पालघरची पालघर जिल्ह्यामध्ये चालू झाली. शिक्षण विभागाची कार्यालय पे युनिट आणि सिनियर ऑडिटर हे या ठिकाणी अद्याप चालू झालेलं नाही. त्याकरता आम्ही आजपासून चक्री उपोषणासाठी बसलेलो आहोत. आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आमचे चक्री उपोषण बेमुदत चालू राहील.